कसली पूर्व सूचना न देता किंवा मी अचानक तुमच्या घरात कसा आलो याचं तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे, पण कमिशनर साहेबांनी मला इथं चौकशी करायला पाठव, अर्थात तुमच्या घरातल्या एका मेंबरशी माझी आधीच ओळख झाली आहे. सुनबाई आल्या का घरी? सोनिया नाही आली अजून घरी आणि त्याचे फोन कॉल्स. हा फोन कोण करतोय याचा आम्ही शोध घेतोच आहे. तो नंबर पण ट्रेस करायचा प्रयत्न चालू आहे, पण मुळातच काय झालंय ना, ती फोन करणारी व्यक्ती लई कमी वेळ बोलून फोन कट करते, त्यामुळे फोन कुठून आला हे कळेना झाले. पण त्या नंबरवरून त्याच्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा पत्ता लागू शकतो ना आपल्याला. अहो दुष्यंतराव, कंपनीचा शोध घेतला की आम्ही आणि कंपनीने आम्हाला तो नंबर पण शोधून दिला, पण तो नंबर ज्या माणसाच्या नावावर रजिस्टर आहे तो माणूस मरून झाली आता 2 वर्ष बघा. मग तो नंबर आता कोण वापरतोय? त्याचा शोध चालू आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गेल्या काही महिन्यात त्या घरात पाठोपाठ घटना घडत चालल्या. दुष्यंतरावांवर गोळीबार झाला, ती गोळी सोनेताईंनी आपल्या अंगावर झेलली. एक, त्याच्यानंतर हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज गायब झालं. 2, मग त्या नर्स बरोबर आलेला वॉर्ड बॉय तो तया निघाला. 3, आणि मंजिरी ताईंचा खून झाला. 4, आणि आता या घरातल्या सुनबाई गायब आहेत. सोनिया ताईंच्या गायब होण्यामागचं कारण शोधायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या गायब होण्यामाग सूत्रधार कोण आहे हे आम्हाला शोधावं लागेल. इन्स्पेक्टर, फक्त एकच इच्छा आहे, हे प्रकरण मीडियापर्यंत जायला नको. हो, आम्हाला आमच्या सुनेच्या जीवाची काळजी आहेच, पण ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली आमची अब्रू चव्हाट्यावर यायला नको. हे जरी खरं असलं माई तरी सोनिया ताई गायब होऊन अजून 48 तास पण नाही झालेले ना, त्यामुळे FIR नाही करता यायची. हा, मी माझी काही माणसं पाठवून NGO चौकशी करू शकतो. NGO?